सर्वप्रथम गणपतीनिमित्त यस न्यूज मराठीला आणि सोलापूरकरांना हार्दिक शुभेच्छा मी फॅशन डिझायनर कामिनी गांधी मी गेली पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष झालं सोलापूरमध्ये फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट चालवते त्याचबरोबर मी आर्ट कला मेहंदी रांगोळी सिरॅमिक फ्रेम्स अशा अनेक प्रकारच्या कलाही मी चाल शिकवते मी आणि माझे मिस्टर माझे मिस्टर स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहेत ते स्वतः सिरॅमिकचे फ्रेम्स आणि म्युरियल वर्कचे फ्रेम, फ्रेम शिकवतात हो त्याचबरोबर मी फॅशन डिझायनिंग हा कोर्स चालू केला सर्वात प्रथम माझा मी अनुभव हो सांगेन की सोलापुरात जेव्हा मी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट दोन हजार चारला चालू केलं संस्था मी चालू केली त्यामार्फत मी चालू केलं तेव्हा मा मला खूप त्रास झाला कारण का पुन्हा मुंबई अशा ठिकाणी जे मी स्वतः मी मुंबईची तिथून मी इथे आल्यानंतर सोलापूरमध्ये जेव्हा फॅशन डिझायनिंग चालू केलं तेव्हा मला असा अनुभव आला की लोकांच्या डोक्यामध्ये फॅशन डिझायनिंग ही एक वेगळीच संकल्पना म्हणजे तोकडे कपडे घालणं किंवा मेकअप वगैरे करून फिरणं म्हणजेच फॅशन असं हे डोक्यामध्ये लोकांच्या पण जेव्हा मी लोकांना पटवून दिलं आणि जेव्हा मी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट चालवताना ॲडमिशन जेव्हा मी ओपन केल्या तेव्हाला मला असा अनुभव आला की अगदी दोन तीन चार ह्याच्यावर ॲडमिशन्सच नाहीत का तर त्यांना ह्याच्यातली काही आयडियाज नाही मग जेव्हा मी पालकांची सभा भरवली आणि तेव्हा फॅशन डिझायनिंग म्हणजे नक्की काय आणि महिलांना त्याची आजच्या काळाची काय गरज आहे हे पहिल्यांदा मी दाखवून दिलं आणि त्याच्यातून त्यांचा विश्वास संपादन केला आणि सुरुवातीला अगदी पहिल्या वर्षी माझ्याकडे दोन हजार अकराला फक्त अकरा ते बारा विद्यार्थिनी होत्या आणि आता अशी प्रगती आहे सोलापूरकरांची की आता साठ ते सत्तर ॲडमिशन माझ्या एका बॅचमध्ये होतात अशा मी तीन बॅचेस फॅशन डिझायरिंग डिझायनिंगचा चालवते आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुंबई बोर्डाचं गव्हर्मेंटचं सर्टिफिकेटही मी देते त्याच्यानंतर मी आता मी जर सर्च करते मुंबई पुण्यामध्ये जे चालू आहे फॅशन डिझायनिंगच्या रिलेटेड तर त्या हिशोबाने आपला सिलेबस कसा पाहिजे आणि जेव्हा शिकून झाल्यानंतर त्यांना स्वतःच्यासाठी काहीतरी करता यावं ह्या दृष्टिकोनातूनही मी प्रयत्न करते आहे आणि आत्तापर्यंत जेवढ्या स्टुडंट्स बाहेर पडल्या त्यापैकी पन्नास ते साठ टक्के लोकांना मी त्या मुलींना त्यांना मी त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी काही लोकांनी ब्युटिक ओपन केलं आहे काही लोकांनी इन्स्टिट्यूट ओपन केलं आहे काही लोक पुण्यामध्ये जाऊन जॉब करत आहेत है, म्हणजे ह्याचा बेनिफिट कसा व्हावा ह्याचा प्रयत्नाला मी जास्त सहमत देते त्याच्यानंतर महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं त्यांना बेरोजगार रोजगारी मिळावी ह्या दृष्टिकोनातून मी प्रधानमंत्री विकास योजनेचे सुद्धा वर्कशॉप चालू केलेत त्याच्यामध्ये टोटली फ्री प्रशिक्षणं असतात तीसुद्धा मी आता सध्या सोलापूरकरांना देते की काही महिला माझ्याकडे अशा येतात की आम्हाला शिकायचं आहे पण त्यांना आर्थिकदृष्टीने त्या प्रबल नसतात मग त्यावेळेला मला हे लक्षात आल्यावर मी प्रधान कौशल्य विकास योजनेचा उपयोग करून त्यांच्या माध्यमातून मी आता फ्री प्रशिक्षण माझ्या पाच बॅच बाहेर पडल्या त्याच्यातल्या आणि त्यांना कामही आपण मिळवून दिलेलं आहे अशा पद्धतीनं मी सोलापूरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस घेऊन त्या हिशोबाने प्रत्येक महिलांना त्यांच्या पायावर उभा करण्याचा मी प्रयत्न करते आज मला इथं एस न्यूज मराठी चॅनलनी इथे मला बोलवलं मला जो मान दिला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे